शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत कायम सावलीसारखे असणारे चंपासिंह थापा हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला. थापांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. आपण बघतोय की थापा जे आहेत, थापा हे खरं तर बाळासाहेब ठाकरेंबरोबर अगदी सावलीसारखे असायचे आणि ठाकरे घराण्यामध्ये एक त्यांचे सदस्य म्हणूनच ते राहिले आणि आता हेच थापा जे आहेत ते शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. आपण बघतोय शिवसेनेतून हळूहळू शिंदे गटाकडे अनेक लोक आमदार गेले, खासदार गेले, पण थापासुद्धा आता शिंदे गटामध्ये सामील झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. अशाच वेगवेगळ्या सगळ्यांना उपमा दिल्यामुळे आज ही परिस्थिती त्यांची झालेली आहे. कोणाला काय म्हटलं, कोणाला काय म्हटलं, सगळ्यांना नोकर समजलं आणि त्यामुळे त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत माणूस आहे आणि बाळासाहेबांनी त्याला अनेक वर्ष ठेवलं. बाळासाहेब आणि थापा हे जे काही समीकरण अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे, हा थापावर केलेला आरोप हा त्याचा अपमान आहे.